ओम नमः शिवाय मंडली, ओम नमः शिवाय, ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः, ओम नमो ओंकारेश्वर देवताय। मंडली, आपण ज्या क्षणाची वाट पाहत आहात तो क्षण म्हणजे महाशिवरात्री। आपला शिवमय भक्तांचा हा मोठा सण, आणि माझा सुद्धा काय असतो की मी इतर सण कुठले जास्त करत नाही, कुठले काही नसतं माझं, महाशिवरात्री हा माझा मुख्य सण असतो, म्हणजे उत्सव असतो। इथे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आपल्या ओंकारेश्वर इथे महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजन केलेलं आहे कार्यक्रमाचं, आणि आता खूप जवळ येते, एक 8-9 दिवसावरच आला आपला कार्यक्रम, त्यामुळं मी खूप बिझी आहे, घाई गडबडीत आहे। आणि खूप मंडळीनं प्रश्न केलेत की मी का दसरा ते महाशिवरात्री यासाठी तुम्हाला जप करायला, ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः हा जप करण्याला लिहिण्यासाठी सांगितला होता। का सांगितला होता लिहिण्यासाठी, की जे का आता आपल्याकडे जी शिवलिंग महाशिवलिंग 2 टनाचं शिवलिंग आपल्या ह्या नवीन मंदिर जे होत आहे ते पूर्ण झालेलं नाही आहे, परंतु गाभाऱ्यातलं बरंचसं काम झालेलं आहे, आता फरशी डिझाईन दरवाजेही राहिलेले आहेत तसे, परंतु आपल्याला शिवलिंग महाशिवलिंग जे मोठं शिवलिंग आहे ते स्थापन करायचं आहे। त्याचा जो विधी असतो पूर्वविधी तो आपला म्हणजे उद्या 10 तारखेला ते काही होणार आहे, परंतु महाशिवरात्रीला महापूजा अभिषेक रुद्राभिषेक ह्या गोष्टी होणार आहेत, आणि त्यापूर्वी तुम्हाला मी जे का जप सांगितले आहेत लिहायला लिखन करायला, ते बऱ्याच जणांनी विचारलं की आम्ही कसं पाठवायचं काय पाठवायचं, तर बऱ्याच जणाला मी पत्ता दिला होता आपल्या ओंकारेश्वर मंदिराचा, त्या पत्त्यावर बऱ्याच जणांचे पार्सल आले ठेव काही, अजून काल एक पार्सल आलेलं आहे, त्याच्या अगोदर वेळ आलेले आहेत, तर हे पार्सल आलेलं आहे श्री अनिल गोपीनाथ तोटे रंगनाथ नगर इदेवाडी जालना तालुका जिल्हा जालना, इथून जे आपले समजा शिवभक्त आहेत 2-4 वर्षापासून आपल्या संपर्कात आहेत, त्यांनी ही जप लिहिले तर त्यांनी एक पार्सल पाठवलं आहे, त्यांचं पार्सल मिळालं, आणि जर कुणाला अजून आपल्याला पार्सल पाठवायचं असेल तर मी व्हॉट्सअपला मला मेसेज करा, ज्याचे का जप पूर्ण झाले आहेत आणि त्यांना ते वह्या लिहिलेलंचं पार्सल पाठवायचं जपाचं, तर मी तुम्हाला पत्ता पाठवतो, जर शक्य असेल तर तुम्ही त्याच्यावर पाठवा, आणि तसं काही नाही, तुम्हाला अडचणी असतील तर थांबा, आपल्या नंतर तुम्ही जेव्हा केव्हा येताल तेव्हासुद्धा घेऊन येऊ शकतात, कारण हे काम मंदिराचं आपलं फार मोठे 2-4 वर्षे चालणार आहे, काही अडचण नाही, आणि शिवलिंगाची जरी स्थापना केली असेल तर आम्ही सोय केलेली आहे की जरी का उशीर झाला कुणाला पार्सल पाठवायला वह्या पाठवायला तर तशी सोय केलेली खाली वह्या देण्यासाठी काही जागा ठेवलेली आहे शिवलिंगाच्या खालून अशी ढकलण्यासाठी, तर तसं काही टेन्शन घ्यायचं नाही, तुम्हाला तुमच्या वेळेनुसार हे वह्याचं जे पार्सल आहे या तो वह्या तुमच्या तयार झाल्या नसतील, काही अडचणी असतील तरी नंतरही पाठवू शकतात, काही अडचण नाही, हां ज्यांच्या तयार झाल्या त्यांनी पाठवायला काही अडचण नाही, ते पाठवू शकतात। तर अशा पद्धतीनं आता महाशिवरात्रीला आपले कार्यक्रम आयोजन केलेले आहेत, सकाळी जे आहेत सकाळचे म्हणजे पहाटेचे हे ते पूजा अर्चा हे होणारच आहेत, जे का लोकल म्हणजे जवळचे काही संबंधित लोक आहेत भक्त आहेत ते सकाळी लवकर करतील पूजा, पण का दुरून काही येणारी मंडळी आहे पुणे मुंबई समजा इकडे नांदेड करून कुठून असे बाहेरून येणारी काही मंडळी आहेत, त्यांना जरी उशीर झाला समजा त्यांनी माझ्यापाशी 7-8 वाजेपर्यंत जरी हजर झाले तर त्यांना पूजेला बसवल्या जाईल, काही अडचण नाही, पण जे लवकर
माझ्यापाशी पोचू त्यांना लवकर पहिल्यांदा बसवल्या जाईल। तर पूजेची व्यवस्था केली आहे, तुम्हाला पूजेसाठी काही साहित्य तिकडून घेण्याची काय आवश्यकता नाही, तर सगळ्या बऱ्याच गोष्टी उपलब्ध केल्या आहेत। ते त्याचं चालू आहे सगळी व्यवस्था करणं। तुम्हाला शक्य असेल तर येऊ शकतात। तसं म्हणजे आग्रहाचं निमंत्रणच आहे, पण काही अडीअडचणी असतात, दूर असतात, पण माझ्याकडून आमंत्रण आहे। म्हणजे प्रेशर नाही, पण आमंत्रण आहे। तर तुम्हाला जरी वह्या तुमच्या पाठवायच्या असेल तर त्या पद्धतीनं पाठवा तुम्ही। आणि विशेष म्हणजे बऱ्याच मंडळीनं महाशिवरात्रीनिमित्त आपल्याला समजा पूजेसाठी अभिषेकासाठी काही देणगी दक्षिणा पाठवायची इच्छा व्यक्त केली आहे। म्हणजे जी फराळाचं होणार आहे, समजा फळं, शाबुदाणा वगैरे, शाबुदाणा खिचडी, ह्या गोष्टीसाठी काही जणांना दक्षिणा पाठवायची, तर मी ते आता याच्यावरती स्क्रीनवर तुम्हाला नंबर देतो, त्या नंबरवर पाठवू शकतात तुम्ही। फक्त उल्लेख करा तुम्ही पाठवल्यानंतर व्हॉट्सअपला की आम्ही अभिषेकासाठी अथवा फराळासाठी, महाशिवरात्रीच्या फराळासाठी आणि महाशिवरात्रीच्या अभिषेकासाठी आम्ही ही दक्षिणा पाठवत आहोत, असा उल्लेख करावा। म्हणजे लक्षात येतं कुणाची कुणाला पाठवायची। आणि विशेष म्हणजे काय झालं आहे, आत्ता लगेच महाशिवरात्री झाली, शनिवारी महाशिवरात्री 18 तारखेला, त्यानंतर 20 तारखेचा गॅप की लगेच आपलं ही 19 तारखेचा गॅप की 20 तारखेला सोमवती आमुष आहे। काही जणांना सोमवती आमुषानिमित्तही अन्नदानासाठी काही दक्षिणा पाठवायची असते, त्यांनी तसा उल्लेख करावा। कारण उल्लेख केला म्हणजे ज्या त्या विभागाला समजा ज्या त्या कामासाठी आम्ही तुमची दक्षिणा वापरू शकूत। फक्त व्हॉट्सअपला तसा मेसेज करावा, म्हणजे सोपं जातं आम्हाला बी। तर अशा पद्धतीनं आपण समजा महाशिवरात्री उत्सवानिमित्त दान धर्म दक्षिणा वगैरे पाठवायला काही अडचण नाही। सो इच्छित तुम्हाला जे इच्छेनं पाठवायची आहे तेच पाठवा, प्रेशर नाही एवढंच पाठवू लागतं असं काही नाही। तुम्हाला पूजा अर्चा काही गोष्टीसाठी करायचं ते करू शकतात, तुम्हाला सुविधा तशी उपलब्ध केलेलीच आहे। तर असो, आता आपण आपला जास्त वेळ घ्यायचा नाही, कारण कामं खूप पडलेले आहेत, कामकाज चालू आहेत, मंदिराचं बांधकामाचं बी चालू आहे, साफसफाई चालू आहे, रंगरंगोटी चालू आहे, इतर काही कामं नियोजन चालू आहे। आणि तेवढ्या नियोजनामध्ये माझ्या आता गुडघ्याला काय झालं, हे जागरण खूप व्हायला लागलं, त्याच्यामुळं गुडघ्याला नेमकं किस्तूर म्हणजे बेंड आलं आहे, ते मला चालायला त्रास व्हायला, बसायला सुद्धा त्रास व्हायला। ते हे दरवर्षी ठरलेला कार्यक्रम आहे, कारण ताण येतो, टेन्शन येतं कामाचं, नियोजनाचं, त्याच्यामुळं उष्णता वाढते, आणि उष्णता वाढली की असा कार्यक्रम होतो। गेल्या वर्षी बी हाच कार्यक्रम झाला होता। तर तसं नाही, मी तेवढी काळजी घेतोयच, तसं अडचण येणार नाही, पण आलं आहे आता ते बघतो, त्याला फोडून वगैरे करतो दुरुस्त। तर असो, आता आपला निरोप घेतो आणि परत भेटतो उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी। तोपर्यंत मंडळी ओम नमः शिवाय, जय हिंद, जय भारत, सुखी राहा आणि समाधानी राहा।